पुण्यात तानाजी सावंतांच्या खासगी सुरक्षा रक्षकाचा हलगर्जीपणा समोर आलाय. सुरक्षा रक्षकाच्या कपाटातील रिव्हॉल्वरवर पडून गोळी सुटली आहे. सुरक्षा रक्षकाचा 13 वर्षीय मुलगा जखमी झालाय. आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे. सावंतांच्या खासगी सुरक्षा रक्षकाचा हलगर्जीपणा खरं तर समोर आलाय. सुरक्षा रक्षकाच्या कपाटातील रिव्हॉल्वर खाली पडली आणि त्याच्यातून गोळी जी आहे ती सुटलेली आहे आणि सुरक्षा रक्षकाचा 13 वर्षीय मुलगा यावेळी जखमी झालाय. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अरुण महेत्रे. अरुण, नेमकं काय घडलंय? अरुण, माझा आवाज येतोय? हा, पुण्यातल्या धनकवडी भागातली ही घटना आहे. मंत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाच्या रिव्हॉल्वर मधनं ही गोळी सुटल्याची माहिती आहे. घरामध्ये हा कपाटामध्ये ठेवलेला हत्यार होतं आणि ते एक त्या कपाटातलं एक सामान बाहेर काढत असताना, बॅग बाहेर काढत असताना त्याचा नकळतपणे चाप दाबला गेला आणि त्यातून फायर झालं आणि त्यातनं सुटलेली गोळी ही त्या सुरक्षा रक्षकाच्या मुलाला त्याच्या पायाला लागल्याची माहिती आहे. तो किरकोळ जखमी आहे आणि त्याच्यावरती उपचार सुरू आहे. अर्थात ही घटना चुकून घडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तरी देखील या संदर्भात अधिक तपास आणि तपशील गोळा करण्याचं काम सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं. धन्यवाद अरुण, ताजे अपडेट देण्यासाठी.